लोहा शहरातील विश्वसनीय साडी सेंटर म्हणजेच सोनी साडी सेंटर जल हे जीवन हे तो कल हे या म्हणीप्रमाणे मराठवाड्यात अग्रेसर असलेल्या लोहा नगर परिषदेच्या वतीने पक्ष्यांसाठी ही पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असून सूर्य आग ओकतोय तापमानात प्रचंड वाढ झाली आहे मानवाप्रमाणे पशु पक्षी वृक्ष या सर्व सजीव सृष्टीला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे आहे पाणी जसे मानवासाठी जीवन आवश्यक पशु पक्षी व वृक्ष यांच्यासाठी ही जीवन आवश्यक आहे लोहा नगर परिषद ही नागरिकांना स्वच्छता पाणी पुरवठा दिवा बत्ती आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेसर आहे तसे ज्याप्रमाणे सम्राट अशोक राजमाता अहिल्या देवी होळकर यांनी त्यावेळी त्यांच्या राज्यात नागरिकांबद्दल बरोबरच पशु पक्षी यांनाही पिण्याच्या पाण्याची सोय केली होती तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून नगर रिपीट तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोहा नगरपालिकाच्या लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली लोहा नगरपालिका वतीने लोहा येथील जनावरांच्या बाजारात चार हौदाद्वारे म्हैस बैल शेळी मेंढी आदी पशूंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे तसेच आता लोहा शहरात पक्षासाठी पिण्याच्या पाण्याची सोय लोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांनी लोहा नगरपालिकेच्या प्रांगणात केली आहे यावेळी लोहा नगरपालिकेचे गट नेते करीम भाई शेख नगरसेवक नबी शेख आदी उपस्थित होते लोहा नगरपालिकेच्या वतीने पक्षांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून दोनशे ठिकाणी झाडावर पक्षांसाठी पानपोई सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली